नमस्कार मित्रांनो, मी जागृत होतो, आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मराठी माझ्या चॅनल लर्न टू टर्न मराठी मध्ये. तर मित्रांनो, आशा करतो तुम्ही सगळे ठीक असाल आणि सेफली ड्रायव्हिंग जी आहे ती करत असाल आणि तुम्ही आपल्या चॅनलवरती वेगवेगळे प्रकारचे ड्रायव्हिंग रिलेटेडचे, कार केअर बद्दल रिलेटेडचे व्हिडिओ पाहिले असतील. जर पाहिले नसतील तर त्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये किंवा व्हिडिओच्या मधून मधून येत राहील, ती व्हिडिओ पहा आणि त्याने तुम्हाला खूप जास्त मदत होईल. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ जो आहे तो कार पार्ट्स बद्दलचा आहे. आता माझ्या गाडीमध्ये जो आहे तो नॉर्मलवाला रिअर व्ह्यू मिरर येतो आणि ज्याच्यामुळे रात्रीच्या वेळी ड्रायव्हिंग करत असताना त्रास होतो. माझी गाडी टाटा नेक्सॉन XM 2018 मॉडेल आहे. तर XM गाडीमध्ये 2018 साली जे आहे मॅन्युअल वाला अँटी ग्लेअर वाला मिरर जो आहे तो नाही यायचा. परंतु आता काय झालं तुम्हाला दाखवतो. आता 6 वर्ष झाली मी हा मिरर जो आहे तो वापरला, त्यावेळेला मी उगाचा खर्च केला नाही. आणि 6 वर्षानंतर तुम्हाला इथे दिसत असेल की हा हे जे आहे मिरर जो आहे तो हळूहळू हळूहळू कमी व्हायला लागला आणि ह्याची क्लिअरिटी देखील कमी झाली, नीट जी आहे ती दिसत नाही आणि ब्लर दिसते एकदम आणि रात्रीच्या वेळेला डोळ्यावरती त्रास होतो. तर मी काय केलं, आता जे आहे ते एका साईटवरनं मागवलेलं आहे आपला मॅन्युअल वाला अँटी ग्लेअर मिरर, जो नेक्सॉनचाच आहे, जो नेक्सॉनच्या टॉप मॉडेलमध्ये येतो. परंतु हा मॅन्युअल स्विचवाला आहे. तर ह्या दोघांमधील फरक तुम्ही पाहू शकता. तो वरचा जो आहे तो थोडासा लहान आहे आणि हा थोडासा मोठा आहे आणि हा स्विच आपण जेव्हा आपल्या अंगावरती घेतो तेव्हा तो ऍक्टिव्हेट होतो आणि हा इथेच बरोबर लागेल. तुम्हाला लावून दाखवतो, इझी असतं अगदी करणं. तुमच्याजवळ जर एखादी गाडी असेल ती कोणत्याही कंपनीची असू दे, तुम्ही स्वतः घर बसलं जे ते ह्याला चेंज करू शकता. फक्त तुम्हाला शोरूममध्ये जाऊन ऑर्डर करायचं, जर तुम्हाला स्वतःहून नसेल करायचं तर सर्व्हिस सेंटरमध्ये जा ऑर्डर करा, ते तुम्हाला स्वतःहून चेंज करून देतील. जर तुमचं टॉप मॉडेलमध्ये हा फीचर येतो तर हा मिरर मिळत असेल तर तुम्हाला देखील तुमच्या कोणत्याही गाडीसाठी मिळून जाईल. हा खूपच जास्त फायद्याचा असतो रात्रीच्या वेळी ड्रायव्हिंग करत असताना. काढताना जरा काळजीपूर्वक काढायचं आहे. इथून बघा, इथून असं पुश केलं आपण. हा बघा, हा इथून असं हे याच्यामध्ये सॉकेट आहे, लॉक सिस्टम आहे, तो असा निघतो. हा असा आहे आणि इथे देखील तुम्ही जर पाहाल तर ह्या मिररला देखील तशीच सेम इक्वल लॉक सिस्टम दिलेली आहे. आता तुम्हाला लावून दाखवतो. हा बघा, हा इथे चिकटवलेला आहे एक हुक, त्याच्यामध्येच आपल्याला अडकवायचं आहे याला. हे पहा, हे असं घेतलं आणि हा काही असा आपला मिरर जो आहे तो लागलेला आहे. बघा, काही हालत वगैरे नाही आहे. हा पण हा त्याचा काही असा बॉक्स होता, ओरिजिनल टाटाचाच प्रोडक्ट आहे. हा त्याचा प्रोडक्ट कोड आहे आणि काहीतरी 830 रुपयाचा मला मिळालेला आहे. आपलं सर्व्हिस सेंटरमधून घेतला तरी तो तेवढ्यालाच मिळतो. तर असा काही हा प्रोडक्ट आहे आणि हा आता आपण काढलेला. आता हा याच्यामध्ये ठेवूया, एमर्जन्सीच्या वेळेला कधीच न कधी आपल्याला कामी नक्कीच येईल. तर मित्रांनो, तुम्हाला दोघांमधला फरक दाखवतो. हा बघा, हा खाली आहे आपला नेहमीचा मिरर. बघा, ह्याच्या लाईटमुळे जेव्हा मोबाईलची लाईट ह्याच्यावरती पडते तेव्हा बघा किती डोळ्याला त्रास होते. आणि जो वरती जो आहे तो आहे आपला आता नवीन आपण इन्स्टॉल केलेला. बघा, अजून ॲक्टिवेट नाही केलं आहे, हा नॉर्मल मोडवरतीच आहे. तेव्हा बघा, ही लाईट काही अशी दिसते, अशी टोचते. पण जेव्हा मी ॲक्टिवेट करतो याला, हे पहा, आता बघा, मग आपल्याला वरच्या मिररमधून दिसायला लागतं. मग बघा, ही लाईट बघा आणि ही लाईट बघा, कशातून डोळ्याला त्रास होत आहे. जे नॉर्मल मिरर आहे त्याच्यातून डोळ्याला त्रास होतो, परंतु जो आपला डे नाईट वाला मिरर आहे त्याच्यानी डोळ्यांवरती कमी त्रास होतो आहे आपल्याला. तर तुम्ही देखील नक्की वापरा. आता मी नॉर्मल करीन तेव्हा बघा, मग खालच्या मिररमधून दिसतं आणि जेव्हा मी ह्याला ॲक्टिवेट करीन तर त्या वरच्या मिररमध्ये रिफ्लेक्शन आपल्याला दाखवलं जातं. तेव्हा तो मग जी हे आहे ग्लेअर आहे ती थोडी कमी होते, थोडी म्हणजे काय बरीचशी कमी होते. हा याचा फायदा असतो. म्हणून मित्रांनो, जर तुमच्या गाडीमध्ये असा नॉर्मलवाला मिरर असेल आणि तुमची ड्रायव्हिंग जी आहे ती नाईटची खूपच जास्त असेल तर अशा वेळेला तुम्ही ह्याच्यामध्ये स्विच वा किंवा अमेझॉनवरती देखील बरेचसे असे मिरर मिळतात जे आहे की असे असतात अँटी ग्लेअरवाले असं आणि त्याचा बराचसा फायदा होतो लोकांना. तर ते जर हवं असेल तर तुमच्या मदतीसाठी एका अँटी ग्लेअर प्रोडक्टची लिंक मी खाली तुम्हाला देतो. बघा, खाली कमेंटमध्ये मिळून येईल. जर हवा असेल आधी कमेंट वाचा नीट. माझा एक मित्र वापरतो आहे त्याच्यामुळे मला माहिती आहे. ते आपले जे मिरर असतो त्याच्यावरतीच असं त्याला चिटकवायचं असतं, असं अडकवायचं असतं त्याच्यावरतीच. जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही नक्कीच तो प्रोडक्ट घेऊ शकता. तो माझा मित्र म्हणतो की चांगला आहे आणि मी देखील त्याची एकदा गाडी चालवलेली होती तेव्हा मला रात्रीचा एवढा काही त्रास झालेला नव्हता. पण जर तुम्हाला तुमच्या गाडीचंच ओरिजिनल मिळत असेल तर अतिउत्तम आहे. परंतु जर नसेल मिळत आणि तुम्हाला नसेल जायचं, ते थोडं महाग मिळतं, अमेझॉनवाला थोडं स्वस्त आहे, तर ते जाऊन तुम्ही नक्कीच घेऊ शकता.